आता मग मला का म्हणालीस इथं कुणी आहे दुसरं? अगो बातामा काय हे काय नवीन बातामा? बायकोच्या ताटाखालचं मांजर. हे बघ नानी, नानी एकदा ठरव बोका की मांजर. मी वाटेल ते म्हणीन, तुला काय करायचंय? हे बघ नानी, मलाही असं कधी कधी म्हणावं वाटतं ग, पण म्हणू शकत नाही. हे माझं नाव आहे, जे काय म्हणशील ते माझं नाव आहे, त्यावर फक्त माझा हक्क आहे. पाळण्यात जेव्हा तुझं नाव ठेवलं तेव्हा हक्क गाजवायला आला नाहीस तेव्हा? चुकलं ग, चुकलं, अगदीच चुकलं. पण त्याच त्याच चुका मी परत करणार नाही. मी तुला आताच सांगतो, मी मुलांचा बाप होणार आहे, मला असं म्हणू नकोस. काय वाटेल त्यांना? काय नाही वाटणार त्यांना, अण्णाच येतात तुझ्या पोटी परत. मारतो काय मला? मारत नाही, मग असं बोलू नकोस. हे बघ, यापुढे या घरात अण्णांचं नाव काढायचं नाही. मी काढणार, मला कुणाची भीती आहे? अगं मालूच्या पोटी अण्णा नाही जन्माला येणार, येऊच शकत नाही. गेले ते. गेलेला माणूस परत येऊ शकतो? तू नाही का मालूच्या पाठीमागे 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 फिरतो? तुझ्या नादाला लागूनच त्याचा असं माकड झालाय उंदीर छाप. तू एकदा ठरव, मी बोका आहे, मांजर आहे, माकड आहे, कुत्रा आहे, डुक्कर आहे, उंट आहे, चित्ता आहे, किंवा एखादं पत्रक छाप, आणि ते दे माकड छाप म्हणून मी सगळीकडे वाटतो, पण एक नाव काय ते ठरव. तुम्ही सारखं मला का मध्ये घेताव नानी? मी काय केलंय? अगं बघ ना आईशी कसं वागतोय, ही काय पद्धत आहे का आईशी वागण्याची? मी एवढी आजारी आहे असं वागतात का आईशी? आता जाईल तंगड्या वर करून रिकाम टेकड्या टेण्याकडे. तंगड्या वर करून नाही तर काय? अरे रिकाम टेकड्या टेण्या म्हणते? एक वेळ तू मला बोल, माझ्या मित्रांना काही बोलू नको. काही कुठं घेऊन मारायचं नाही नानी. नानी तुझ्या या आघोरी प्रेमाचा ना मला आता कंटाळा आलेला आहे. थोडी थोडी म्हातारी हो, तुला टाकतोच बघ वृद्धाश्रमात. अरे दादा, तू काय मला वृद्धाश्रमात टाकशील? मीच तुला टाकीन अनाथाश्रमात. अरे तू मला अशी काही लेची पिची समजू नको. तुला विकून चणे खाईन मी चणे, समजतोस काय तू? जातो मी मालूम. लवकर ये. हा ये नाही. अरे गडबड होते काय? परत 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 जातो मी मालूम. लवकर या. हा हे बरोबर आहे. नाही तू काळजी करू नको, मी तुला नाही बोलले. तो सगळा तसाच आहे, त्याला सरळ करण्याकरता आज्ञ मत नाही असं बोलावंच लागत. तू नको मनावर घेऊ. हा अनाथ आश्रमात नाही टाकणार मी बातामाला. बातामा? बायकोच्या ताटाखालचं मांजर. अरे काय? अरे ठीक आहे, अरे अडकलो होतो थोडस कामात. किती वेळ? अरे कृष्णकांत कसा आहेस? छान. म्हणजे ना तुला काय मी रिकम टिकडे वाटलो का? अरे असं नाही. अरे कशाला भांडत बसलेत? चल उघड बाटली. बाटली उघड. चल चल चल. ए माझी पानं वाट. वा वा वा. पहिले तुला हे अजून जाऊ दे अजून. अय्या म्हणजे तुम्हाला कॅन्सर नव्हताच? नाही. शिबाई? शिबाई काय? तसं नाही हो, म्हणजे माझा अंदाज चुकला ना. हा तू काय वैद्याचा बाप आहेस काय? नाही, पण माझे वडील वैद्य आहेत. हे माझ्या लक्षात आलं नव्हतं. मग म्हणून तर. कुंदे हल्ली माझे गुडघे दुखतात, काही उपाय आहे का? हा तेल चोळायचं. कुठलं तेल? आहे माझ्याकडे, पण ते ना खूप महाग असत. असं काय? रोज एवढं 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 दूध घेऊन जातीस ना आमच्याकडून, त्याच्या बदल्यात तेल आणून दे, माझे आशीर्वाद मिळतील तुला. आशीर्वाद नको, दूधच देता का थोडं? झालं तुझं पुन्हा सुरू. आ गुडघे बरे होतील. हो तेही खरंच म्हणा. काय खांदा दुखतो? हा खांदा दुखतो. देईन हो नानी आणून मी तेल, बरं वाटेल त्याने. नक्की ना. हो माली कुठे गेली तेल आणायला? आपलं हे दळ आणायला गेली. हो का? बरं मी येते. तेल आण. हो जाशील तरा तरा तशीच.
बंडे. अगं घरात कोणी नाही असं बघून म्हटलं तुझ्याशी बोलावं. कशी आहे तुझी सासू? हा नाही तिला म्हणावं आता रामनाम घ्या आणि स्वस्त पडून राहा. प्रत्येक गोष्टीत मध्ये 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 नाक खुपसायचं नाही. हा नवऱ्याला सांग जरा, सारखा आपला आईचा पदर धरून फिरायचं होत तर मला सून म्हणून घरात आणली कशाला? हा मी काय रस्त्यावर पडले नाही म्हणावं. मला विचारणारे सुद्धा माणसं आहेत, ठणकावून सांगते म्हातारडीला. हो हा बर बर. श्रीराम जय राम जय जय राम. काय ग, काय नाही तर ते घरी कचऱ्यातलं? काही नाही, घेत नव्हते, सांडलेला परत भरून ठेवत होते. हवं तर नाही त्यातलं काही? काय रे, अंड्याची भुर्जी करू का? कर की, मी पाव आणलेत. अरे वा, तू भुर्जी कर, तू पाव दे, मी खातो. हा खेळा. आणि मग आम्ही काय करायचो? नाहीतर काय, खेळा खेळा. शिबाई, अशी कशी असतात काही लोक नानी? काय झालं? आता मी येत होते ना, तर आपल्या चाळी समोर जी झोपडपट्टी आहे तिथे एक दारुडा त्याच्या बायकोला मारत होता. बाई हो का? सगळे बघत होते. मग तू द्यायचे दोन रट्टे ठेवून? नाही बाई, मला भीती वाटली. हे काम कर, पुढच्या वेळेला पिशवीत एक लाटणं ठेव, हान त्याच्या टाळक्यात. घाबरायचं नाही बघ, सांगून ठेवते. हा आणि त्यात आपले शेजारचे, आता त्यांचं काय? त्यांचा कचऱ्याचा डबा आपल्या दारात ठेवतात. असू दे ग. असू दे काय, सगळा कचरा आपल्या दारात पडतो नानी. आपल्या घरातला कचरा सुद्धा मी त्यांच्या डब्यात टाकते. आपल्याला वेगळा डबा आणायला नको, तेवढीच बचत. पण वास किती येतो? आता त्या नळीसारखा वास येतो, वास येतो, वास येतो म्हणू नको. हा पण खरंच येतो, सगळं खरकट त्या कचऱ्याच्या डब्यात आणि मग ते सकाळपर्यंत विट्ट आणि सगळीकडे वास येतो. त्यामध्ये आपण दुर्लक्ष करायचं. एक काम कर, ही पेस्ट आहे ना संपलीये, तिच्या डब्यात टाकून ये. नको, संध्याकाळचं नको. तर काय संध्याकाळ काय सकाळ काय? अन्न आहे का, वस्तू आहे ना, दे टाकून. मी सांगते ना, घे. सापडलं का काही? बघितलं मला शांत काकूंनी? बघितलं कचरा टाकताना? नाही नाही, झाकण लावताना. मग हरकत नाही, त्यांना वाटलं मी काहीतरी घेतीये कचऱ्यातून. ते तर कचरा आहे, ते काय सोनं आहे का मला? नाहीतर काय नानी, मी जरा पडते, मला अस्वस्थ वाटतंय, जीव घाबरल्यासारखा झालाय. ह्या पोक्याला ना पण अक्कल नाही. बायको पोटुशी, आई आजारी, हा घराच्या बाहेर गेलाय. जाऊ द्या ओ, टेण्या भाऊजींकडे चहा पार्टी आहे, सगळे मित्र जमलेत. फोन करू का बोक्या? नको, येतील ते. मी पडते, तुम्ही जरा पडा. छे छे, दिवे लागण्याचं झोपत नाही तसं. हा आणि एक काम कर, देवापुढे दिवा लाव, शांत वाटेल तुला. दिवे लागणीला झोपू नये असं. बरं, लावते दिवा देवापुढे. शाणे माझी बाई. आता एकदा तुझ्याकडे करूया. अरे मालूला चालत नाही. काय पार्टी का दारू? अरे ती कशाला पील? अरे आजच तिने वचन घेतलंय माझ्याकडून की कधीही प्यायची नाही म्हणून. मग तू घरीच नको जाऊ. हो का?
अरे वहिनी जातील ना सोडून. अरे म्हणजे? अरे त्यांना कळेल ना तू घेतली असते. नाहीतर असं कर ना, एक काम कर, उद्या इथूनच कचेरीत जा आणि कचेरी करूनच घरी जा, वाचशील एकदम. हॅलो मालू. हा निघालात का तुम्ही? नाही नाही अग, नाही का ग? लवकर या घरी. अग मालू, तेच सांगायला मी फोन केला होता. म्हणजे? हेच की काय झालं, सगळे मित्र जमलेत टेण्याकडे, शाळेतले, कॉलेजातले, आणि खूप वर्षांनी सगळे भेटलेत. हो सगळ्यांनी त्यांच्या त्यांच्या बायकांना कळवून ठेवलेलं आहे की आज आम्ही टेण्याकडेच राहणार होतो, आणि त्यांच्या बायका सुद्धा एकदम नाचू लागल्या, आनंद झाला त्यांना, म्हणाले वा वा टेण्याकडे राहते का, राहा टेण्या खूप चांगले आहे, टेण्या देव आहे. वा बरच आहे की मग. हो बरच बरच आहे. तर मी पण तेच तुला विचारत होतो की मी पण राहू का ग मालू इकडे. आहो पण मालू, मला ना सगळे हसतील मी नाही इकडे राहिलो तर, म्हणतील हा बाईल बाईल वेडा झालाय, बाईल वेडा. काहीतरीच काय अगं मालू आहे ब, आणि आपल्यातली गुपी तर आपल्यातच राहिली पाहिजे तू, नाहीतर त्यांना वाटेल, त्यांना असं नको वाटायला तू मला मुठीत ठेवलंयस. पण असं नाहीच आहे मुळी. त्यांना असं नको वाटायला की मी तुझ्या शब्दाबाहेर नाही, बायकोच्या ताटाखालचं मांजर आहे, असं नको वाटायला. मग टेण्या मी राहू मालूकडे, मालू मी राहू टेण्याकडे. राहा नक्की. हो नक्की. अजून नाही तुला अजून मनापासून वाटत नसेल तर मग राहू दे, मी येतो. चालेल का तस? नाही हॅलो मी राहतो ना, राहू दे ना. राहू ना. बर ठेवा. ठेव. आज इकडेच राहील, इथूनच जाईन उद्या कचेरीत, आणि रात्री घरी, वासाचा प्रश्नच नाही. काय करती ठणकावून सांगायचं या म्हणून, आणि हसतेस काय गाढवा सारखी? गाढव कुठे हसतात? हसत ना. मी स्वयंपाकाला लागते. पण मी म्हणते तू परवानगी दिलीसच का? अहो नानी सगळे मित्र मित्र भेटलेत. आता घर महत्वाचं का मित्र महत्वाचे? आता आपण काय रोजचेच होत ना, मित्र काय कधीतरी तर भेटतात. शी मूर्खपणा आहे सगळा. नानी आता लग्न झालंय म्हणून काय तोडायचं काय ह्यांना मित्रांपासून? तुला काय माहित मित्रच आहेत. म्हणजे? म्हणजे एखाद्या मैत्रिणीकडे नसेल कशावरून? नाही टेण्या भाऊजींकडून फोन केला होता ना. हा मग टेण्याकडे एखादी मैत्रीण नसेल कशावरून? असं नाही करणार हे. किती वर्ष ओळखतेस तू त्याला? वर्ष कुठे, 8 महिने तर ओळखते. 28 वर्ष? नाही ओ 8 महिने. ए बुद्धू 28 वर्ष मी ओळखते त्याला. हो हो बरोबर आहे. असं करतील का हो हे पण? असं करेल असं सांगता येत नाही, पण शक्यता नाकारता येत नाही. माझा भरोसा आहे पण यांच्यावर. हा पुरुष जात मोठी वाईट, त्याच्यावर कधी भरोसा करायचा नाही. नाही नानी मला असं नाही वाटत. तो टेण्याकडे आहे का नाही इथूनच माझी शंका आहे. काय फोन लाव. एवढं खोटं बोलतील का माझ्याशी? हो माझ्याशी बोलायचं ना खोटं. असं जर असेल ना नानी तर मी यांना कधीही माफ करणार नाही. असं ना, मग लावच फोन. आणि असतील तर? या म्हणावं परत. पण मी आत्ताच तर म्हणाले नका येऊ. अग बावळट तुझा नवरा त्याच्या मैत्रिणीच्या हातात द्यायचा आहे का तुला? मैत्रिणीकडे असतील. टेण्याला फोन लाव म्हणजे कळेल तुला. लावते. मुझे दुनिया वालो शराबी न समझो. कधीच नाही. मैं
मैं पीता नहीं हूँ, पिलाई गई है। वही 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 नहीं शी काय असली गाण्यारडी गाणी म्हणताय हो तुम्ही? ते आपलं असं सर हो सर सर। तुमच्या आवाजाला काय झालं भाऊजी? आवाजाला कुठे काय काय नाही, असा जड वाटतोय तुमचा आवाज। नाही 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 नाही, काय झालं भाऊजी? ते राजा आहेत का ते? येतो येतो। कोण आहे? मी बोलतीये। आहेत आहेत। कोणी मैत्रीण आहे का विचार, आणि काय काय चाललंय ते विचार। मालू काय काय चाललंय? पितोय काय? चहा हा बघ, दिसलं चहा? चहा पितोय? हो हो नक्की ना। नाही नाही दिसलं बहुतेक। हो चहा चहा आणि दुसरं काय? नाही टेण्या भाऊजींचा आवाज असा काय येत होता? टेण्याचा आवाज असा म्हणजे? म्हणजे जड जड। हो जड। तू घट्ट आहे, आजारी आहे, तू भयंकर आजारी आहे ना म्हणून। अगं बाई हो का? आजारी आजारी हो। टेण्या भाऊजींनी औषध घेतलं असणार, नानीनी घेतलं होतं ना ते, आणि आवाज कसा झाला होता नानींचा टेण्या भाऊजींचाही तेच झालं असणार आहे। हो ना, फारच जालिम औषधे होते। हो खूप खूपच जालिम औषधे, म्हणून तर तो पडतो आजारी। कोण कोण आहे विचार? हॅलो हॅलो, कोण कोण आहे तिथे? आजारी कोण रे, कोण आहे तू? नाही हो, पार्टीत कोण कोण आहे तुमच्या? मी आहे, टेणे आहे, कृष्ण आहे। कृष्णा? अग कृष्णकांत, कृष्णकांत, कृष्णकांत। बर बर। मालू काय चाललंय काय तुझ? तुम्ही घरी आहो? अग नाही टेणे पडलंय ना आजारी, त्याची शुश्रूषा नको का करायला, आणि कृष्ण सुद्धा इतक्या वर्षांनी भेटलाय। हो ना। बर मग सकाळी कधी येणार घरी? नाही येणार, म्हणजे सकाळी नाही येणार, कचेरीत जाईल काम करून, मग थेट मग रात्री घरी येईल। आणि मग जेवण कृष्ण करील? त्यांना बनवता येतं जेवण? हो हो अप्रतिम अप्रतिम जेवण बनवतो कृष्ण, आणि काय चव आहे माहितीये मालू त्याच्या हाताला? ठेव ठेव ठेव, मी बर ठेवते। काय म्हणाला? तिथेच राहणार आहेत आज। ही कृष्णा कोण? ही नाही कृष्णा भाऊजी, कृष्णकांत भाऊजी। तुला काय माहित? आत्ता हे म्हणाले की फोनवर। खोट बोलला तुझ्याशी नानी, उगीच कशाला संशय घ्यायचा? पुरुष माणसं स्वयंपाक करतात का कधी? खुबाई हो की? आणि हे म्हणत होते कृष्णाच्या हाताला चव आहे खूप। म्हणजे ती कोणीतरी रंभाच असणार। कोण काय माहित? म्हणजे दृष्टीआड सृष्टी म्हणायचं आणि गप्प बसायचं। नानी माझा विश्वास आहे यांच्यावर। नवऱ्यावर विश्वास ठेव, पुरुषावर ठेवू नको। म्हणजे? म्हणजे तो असा बाहेर वगैरे राहायचं असं जर म्हणाला ना तर सरळ नाही म्हणून सांगायचं। पण ऐकलंच नाही तर? काहीतरी कारण काढायचं आणि त्याला घरी बोलवायचा। आणि आलेच नाही तर? आलेच नाही तर तुझा नवरा तुझ्या हातून गेलाच म्हणून समज। काय बोलताय तुम्ही? हे बघ ही त्याची परीक्षा आहे असं समज। तू बोलवल्यानंतर तो आला तर त्याची बाहेर बाईची काही भानगड नाही असं समजायचं।
आणि समजा तो नाही आला आणि टेण्याकडे जातो असं म्हणून सारखा जर बाहेर राहायला लागला तर तुला तुझ्या मनाची तयारी करावी लागेल. नानी बघ,